यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडी ही मिळवून देणार। युगेंद्र पवारांच्या प्रचार सभेत शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल, लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी केलेल्या टीकेला पवारांचं जोरदार उत्तर। राष्ट्रवादी पक्ष भी काढला, काहींनी आमच्यावर खटला केला आणि स्वतःला पक्षाचं मालक सांगितलं। राष्ट्रवादी पक्षाच्या फुटीवरून शरद पवारांची अजित पवारांवर टीका। आईने सांगितलं माझ्या दादा विरोधात अर्ज भरू नका, पुढे युगेंद्र पवारांनी विरोधात अर्ज भरल्यानं अजित दादा भाऊ साहेबांनी आमचं घर फोडलं का, कार्यकर्ता मेळाव्यात दादांचा सवाल। कुटुंबियांच्या मनाविरुद्ध मी कधी गोष्टी केल्या नाही, कुणी कसंही वागलं तरी मी कुटुंब एक राहिला याचीच काळजी घेईन, पवारांचं अजित पवारांना उत्तर। पहाटे उठून शपथ घेतली पण दिवस चार दिवसही टिकले नाही, पवारांचा अजित पवारांवर निशाणा, पक्ष घेऊन दुसरीकडे गेलं, पदही मिळालं पण आधी चार वेळा त्यांना हे पद आम्ही दिलं होतं, पवारांची दादांवर टीका। अजित पवार अनुभवी असले तरी युगेंद्र पवारांना तरुणांचा मोठा पाठिंबा, दिवाळीत पवार कुटुंब पुन्हा एकत्र येईल याची खात्री, युगेंद्र पवारांची आई शर्मिला पवारांची प्रतिक्रिया। चार वेळा बारामतीचा उपमुख्यमंत्री केला, 2019 बारामतीत तुम्ही भाजपला मत दिली होती का, अजित पवार भाजपसोबत गेल्यावर पवारांचा सवाल। मुंबईत महायुतीमध्ये तीन ठिकाणी बंडखोरी, अंबादेवीमध्ये अतुल वाशहा, वांद्रे पूर्वमध्ये कुणाल सरमळकर तर अणुशक्तीनगरमध्ये बबलू पांचाळ यांच्याकडून अपक्ष अर्ज दाखल। शिवाजीनगर वानखूरसाठी नवाब मलिकांकडून दोन अर्ज दाखल, 3 वाजेपर्यंत पक्षाचा एबी फॉर्म मिळाल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार असेल अन्यथा पक्ष लढणार, मलिकांची भूमिका। सदा सरवणकरांचा माहीममधून उमेदवारी अर्ज दाखल, माहीममध्ये सदा सरवणकर, अमित ठाकरे आणि ठाकरेगडच्या महेश सावंतांमध्ये तिरंगी लढत होणार। वरळीतून शिंदेगडाचे उमेदवार मिलिंद देवरा उमेदवारी अर्ज भरणार, वरळीमध्ये आदित्य ठाकरे, मिलिंद देवरा आणि संदीप देशपांडे अशी तिरंगी लढत होणार। शरद पवारगडाकडून पंढरपूरमध्ये अनिल सावंतांना उमेदवारी जाहीर, मात्र काँग्रेसकडून आधीच भागीरथ भालकेंना उमेदवारी घोषित, पंढरपूरमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता। माढ्यात शरद पवार गटाकडून अभिजित पाटलांना उमेदवारी तर मिनल साठे अजित पवार गटाच्या उमेदवार, माढ्यात अभिजित पाटील, मिनल साठे आणि रणजित शिंदेमध्ये तिरंगी लढत होणार। गोपाळ शेट्टींकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, बोरिवलीमधील गोपाळ शेट्टी आणि भाजपचे संजय उपाध्याय यांच्यात मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता। दक्षिण सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता, काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने अर्ज भरणार, मात्र ठाकरेगडाचे अमर पाटीलच उमेदवार असतील राऊतांकडून स्पष्ट। शरद पवार गटाच्या ज्योती मेटेंचा बीडमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, संदीप क्षीरसागरांना उमेदवारी दिल्यानं ज्योती मेटे नाराज। शिंदे गटानं तिकीट कापल्यानं पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा नाराज, काल संध्याकाळपासून वनगा नॉट रिचेबल, शोध सुरू, वनगांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त। श्रीनिवास वनगांना विधान परिषदेत संधी देणार मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन, शिंदेंचे सुमन वनगाव यांच्यासमोर फोनवरून चर्चा। विधान परिषदेत संधी देण्याबाबतचा श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द मुख्यमंत्री शिंदेंनी पाळावा, सुमन वनगांची मागणी। पश्चाताप झाला आता बसचा घरी, ही श्रीनिवास वनगांच्या कर्माची फळं, एकनाथ शिंदेंनाही कर्माची फळं भोगावीच लागतील, शिंदेही रडतील, संजय राऊतांची टीका। गायक दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमानंतर दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमची दुरावस्था, खेळाडूंच्या धावण्याच्या ट्रॅकवर कचरा, बिअर बॉटलच्या काचा, सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त। यूटीएल सोलर सोलर लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।